सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। नगरमधील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील लक्ष्मी माता मंदिर परिसराचा सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालाय। यावेळी सण उत्सव परंपरा व आपली संस्कृती हे विसरता कामा नये यासाठी प्रत्येक समाजाने मोठ्या उत्साहात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करावे। या माध्यमातून समाजाचा एकोपा टिकला जातो, यामधून विचारांची देवाणघेवाण होते असं आमदार संग्राम जगताप म्हणालेत। नगर शहरातील गवळी समाज हा नेहमीच मोठ्या उत्साहात सर्वांना बरोबर घेऊन आपले कार्यक्रम साजरे करतात। आजच्या युवा पिढीला संस्कृतीचा विसर न पाडण्यासाठी आपल्या संस्कृतीचे धडे देणं गरजेचं असून सिव्हिल हॉस्पिटल येथील लक्ष्मी माता मंदिर परिसराचं सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केलंय। उपनगर परिसरातील तपोवन रोड येथून चारचाकी वाहन चोरणाऱ्या तिघांची टोळी तोफखाना पोलिसांनी जेरबंद केली आहे। रविवारी ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान आरोपींमध्ये नगर शहरातील युवकांचा समावेश आहे। प्रणव जगदाळे, कृष्णा सरोदे आणि प्रसाद बनकर अशी आरोपींची नावं आहेत। काही दिवसांपूर्वी स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेल्याची फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे, शकील सय्यद, अविनाश वाघचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, शैलेश गोमसाळे, सचिन जगताप आणि अनिकेत आंधळे यांनी ही कारवाई केली आहे। महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी आज स्थायी समितीची ऑनलाईन सभा बोलवली आहे। या सभेमध्ये शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचं पॅचिंग, विद्युत साहित्यांचे वार्षिक निविदा दर, LED पथदिवे आदी विषयांवर चर्चा होणार आहे। शहरातील रस्त्यांची दुरावस्था पाहता रस्ते पॅचिंगचा विषय वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच आहे। विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे सोपवली आहे। त्यामुळे विरोधी पक्षनेता पदासाठी कर्डिले कुणाच्या नावाची शिफारस करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। प्रदेशाध्यक्ष पाटील हे शुक्रवारी नगर दौऱ्यावर आले होते। त्यांच्याकडून विरोधी पक्षनेते पदाची घोषणा होईल अशी आशा नगरसेवक बाळगून होते। परंतु पाटील यांनी येत्या 2 ऑगस्टला पुण्यात बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेता पदावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। नगर आणि खड्डे यांचं गेल्या अनेक वर्षांपासून मिळतं जुळतं समीकरण आहे। यातच विकासात्मक कामं होऊ अथवा नाही, मात्र शहरात दर दिवशी कुठं ना कुठं रस्ते खोदून खड्डे करून ठेवलेले असतात, हे नित्याचं झालं आहे। यातच फेज 2 पाणी योजनेचे पाईप टाकण्यासाठी केलेल्या खोदाईमुळे रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत। ठेकेदारांनी केलेले खड्डे पालिकेकडून बुजवण्यात येणार असून तसा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे। आता स्थायी समिती हा प्रस्ताव फेटाळणार की खड्ड्यांवर तिजोरी रिकामी करणार, हेच आता पाहावं लागेल। या बातमीसह शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।